काय मराठी मंडळी, सबस्क्राईब केलंय की नाही चॅनल अद्याप? नाही मग करा की लवकर, आणि बाजूला घंटीचं वळण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा विधानसभा मतदारसंघ म्हणजेच परळी विधानसभा मतदारसंघ. 2009 स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी बीड लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते बीडचे खासदार झाले. त्यानंतर परळी या विधानसभा मतदारसंघामधून आपल्याला उमेदवारी मिळावी असा आग्रह गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी धरला. धनंजय मुंडे यांनी प्रयत्नही केले, आग्रही धरला, मात्र शेवटी उमेदवारी मिळाली गोपीनाथराव मुंडे यांची कन्या पंकजाताई मुंडे यांना. आणि मग या राजकीय संघर्षाचं रूपांतर हे कौटुंबिक कलहामध्ये झालं. पुढे संघर्ष इतका वाढला की धनंजय मुंडे यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादीला जवळ केलं. धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यानंतर 2014 साली धनंजय मुंडे आणि पंकजताई मुंडे हे एकमेकांच्या विरोधामध्ये विधानसभेच्या मैदानात होते. मात्र 96,000 जास्त मताधिक्य मिळवत पंकजताई मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा पराभव केला. धनंजय मुंडे यांचा पराभव जरी झाला असला तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेता बनवलं आणि ताकद दिली. त्यावेळी धनंजय मुंडे यांना 71,000 तर काँग्रेसच्या उमेदवाराला जवळपास 15,000 मतं मिळाली होती. 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही युती नसल्यामुळं कदाचित धनंजय मुंडे यांना नुकसान झालं असावं. मात्र त्यानंतर जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुकांमध्ये यश मिळवत धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. आता गेल्या 5 वर्षांमध्ये बीड जिल्ह्यामधील किंवा परळी विधानसभा मतदारसंघातील राजकारण फारसं काही बदललेलं नाहीये. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक देखील परळी विधानसभा मतदारसंघामध्ये संघर्षमय आणि अटीतटीची असणार आहे. एकीकडे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विधान परिषदेवर विरोधी पक्षनेता करून ताकद देण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे गेल्या 5 वर्षांमध्ये पंकजाताई मुंडे यांनी आपल्या परळी या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणण्यामध्ये यश मिळवलं. आता तोंडाशी आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेना अशी युती जवळपास निश्चित आहे. त्यामुळे परळी या विधानसभा मतदारसंघामध्ये आता बीडच्या जनतेला पुन्हा एकदा बहीण भावाचा संघर्ष आणि अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे. कारण बीड जिल्ह्यामधील किंवा परळीमधील कसलीही आणि कोणतीही निवडणूक असली तरी सुद्धा त्याचा थेट संबंध हा धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांच्या ताकदीशी लावला जातो आणि त्यामुळे राज्यभर ही चुरुशीची आणि अटीतटीची लढत चर्चेचा विषय असते. भाजपाकडून पंकजाताई मुंडे तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांच्या नावाव्यतिरिक्त राजेशसाहेब देशमुख हे नाव वंचित बहुजन आघाडीकडून सध्या चर्चेमध्ये आहे. मात्र खरी लढत ही पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्येच असते हे वेगळं सांगायला नको. तुम्हाला काय वाटतं, परळी या विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी धनंजय मुंडे यांना यश मिळेल की पंकजाताई मुंडे पुन्हा भाजपाचं कमळ परळी या विधानसभा मतदारसंघामध्ये फुलवतील? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि विधानसभेचे सर्व अपडेट सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.